या उक्तीप्रमाणे जावळी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मेळा आपणाला पाहावयाला मिळते. खासगी शाळांना मागे टाकून या शाळेने आपले नाव करून दाखवले आहे. या शाळेचा आढावा घेतला आहे आमचे व्हीएम न्यूज मराठीचे प्रतिनिधी शशिकांत गुरव यांनी. जिल्हा परिषद मेढा शाळेत कप्पेबंद साचेबंद वाटांनी न जाता इथले शिक्षक वेगळ्या वाटा चोखाळत आपलं शिक्षण व शिकवणं हा जगण्याचा भाग बनवण्याचा प्रयत्न करतात. मुलांना जगायला शिकवत ज्ञान संजीवनी पुरवत विविध शैक्षणिक व भौतिक सुविधांची पूर्तता करत मराठी तसेच सेमी इंग्रजी माध्यमातून इथे परिपूर्ण अध्यापन केले जाते. ज्ञान बौद्धिक विकासाबरोबरच सर्वांगीण विकासातून व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न या शाळेतून होत असतो. कला क्रीडा संगीत गायन वादन नृत्य हस्ताक्षर चित्र संस्कृती संगणक शिक्षण अशा अनेक कलागुणांचा विकास अभ्यासपूरक उपक्रमातून करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेढा येथे होत असतो. ही उपक्रमशील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेशी समकक्ष ISO नामांकित शाळा सिद्धी सन्मानित अ श्रेणीतील शाळा आहे. जावळीच्या स्कॉलरशिप पॅटर्नची परंपराही मेढा शाळेने आज अखेर जपली आहे. गटशिक्षण अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल, केंद्र प्रमुख अलका सपकाळ, मुख्याध्यापक सुरेश शेलार, व्यवस्थापन कमिटी ग्रामस्थ यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनामुळे तसेच सर्व शिक्षकांच्या प्रयत्नांनी सहकार्यातून एकजुटीतून उज्ज्वल यशाच्या पारितोषिकाचा षटकार मारून जिल्ह्यात वेगळाच ठसा मेढा शाळेने उमटवला आहे. सातारा जिल्हा परिषद स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेढा या शाळेने विविध स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. हस्तलिखित लोकनृत्य स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम क्रमांक, लोकनृत्य स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक, गीतमंच स्पर्धेत मोठ्या गटात तृतीय क्रमांक, शाहिरी पोवाडा गायनात द्वितीय क्रमांक, कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक अशी गुणवत्ता शाळेची बघायला मिळते. शिष्यवृत्ती परीक्षेत धनावडे शुभम महारुद्र, डमकले माधुरी, नरेंद्र कुंभार, अभिनव महादेव सोनुले, तन्मय रणजित देशमुख, यश संतोष माळेकर, हर्षदा वसंत झोरे, सूरज ज्ञानेश्वर या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा राखत यश मिळवले. त्यांना श्री शांताराम ओंबळे, श्री सुनील माने, सौ मनीषा तपासे, संजय अटाळे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. अशा या आनंदी शाळेला व्हीएम न्यूज मराठीच्या शुभेच्छा. जिल्हा परिषद शाळा मेढा या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या जिल्हा परिषद ही केंद्र शाळा आहे, तालुक्याची केंद्र शाळा आहे आणि या केंद्र शाळेमध्ये निकालाची परंपरा आहे. मग सर्वच बाबतीत असेल, इतर ऍक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा असेल, या मेढा शाळेनं मेढा जिल्हा परिषद शाळेनं आपली निकालाची परंपरा हे कायम अबाधित राखलेली आहे. आणि जावळी तालुक्याचा संपूर्ण राज्यामध्ये जो स्कॉलरशिप पॅटर्न गाजलेला होता, या स्कॉलरशिप पॅटर्न सुद्धा जोपासण्याचं काम या जिल्हा परिषद शाळा मेढाने केलेलं आहे. आणि दरवर्षी ही निकालाची जी परंपरा आहे, स्कॉलरशिपच्या निकालाची जी परंपरा आहे ती कायम राखून यावर्षी सुद्धा सात विद्यार्थी, आपण पाहू शकता की हे सात विद्यार्थी माझ्यासोबत उभे आहेत आणि हे स्कॉलरशिपला उत्तीर्ण झालेले आहेत, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले आहेत. आणि त्यांना मार्गदर्शन करा या शाळेचे मुख्याध्यापक सुरेश शेलार गुरुजी असतील आणि या विद्यार्थ्यांना, जी स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहेत त्यांना मार्गदर्शन करणारे जे शिक्षक आहेत, संपूर्ण शिक्षकवृंद आपण पाहू शकता की माझ्या पाठीमागे उभा आहे. तर यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत की स्कॉलरशिपच्या संदर्भात आणि इतर शाळेच्या सर्व ऍक्टिव्हिटीच्या संदर्भात नेमकं त्यांना काय वाटतं आणि कशा पद्धतीनं मुलांच्याकडून अभ्यास ते करून घेत असतात, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. जावळी तालुक्यातील मेढाई शाळा राज्यामध्ये नेहमीच गाजत असते. जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये लोकनाट्य स्पर्धेमध्ये चालू वर्षामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. लहान गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. कबड्डीमध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. हस्तलिखितामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. जवळजवळ जिल्ह्याची 13 बक्षिसं असतात. या 13 बक्षिसापैकी 7 बक्षिसं हे मेढा शाळेनेच मिळवलेली आहेत. त्यानंतर आमचा सर्व शिक्षक वर्ग सर्व एकीनं काम करत असल्यामुळं हे आमचं शाळेचं जे वैभव आहे हे सर्व शिक्षकांमुळे टिकून आहे. आणि इथले ग्रामस्थ सर्व पालकवर्गांचं नेहमी या ठिकाणी मार्गदर्शन आम्हाला चांगलं लाभलेलं आहे. त्यानंतर आमचे शिष्यवृत्तीला शिकवणारे सर्व शिक्षक, पण त्यातून ज्यांच्याकडे वर्ग होते आणि ज्यांनी मार्गदर्शन केले असे आमचे ओंबळे सर, माने सर, शिंदे मॅडम यांनी चालू वर्षामध्ये 7 विद्यार्थी लावलेले आहेत. याच्या पाठीमागे जर परंपरा असेल तर नेहमी 25-25 विद्यार्थी लावणारी शिष्यवृत्तीमधली शाळा आहे.
गेल्या वर्षी नवोदयला 2 विद्यार्थी, शिष्यवृत्तीला 9 विद्यार्थी, चालू वर्षामध्ये शिष्यवृत्तीला 7 विद्यार्थी, नवोदयला 2 विद्यार्थी, अशी ही जावली पॅटर्नची परंपरा आमचे मार्गदर्शक माननीय रमेशजी चव्हाण साहेब गट शिक्षण अधिकारी, या बाकी शिक्षण विस्तार अधिकारी तोडलबन मॅडम आणि केंद्र प्रमुख आमच्या शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इथले नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, शाळा व्यवस्थापन समिती, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली, सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आमची शाळेची परंपरा ही सुरू आहे. नमस्कार, मी शांताराम सुरा मुंबळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेढा या शाळेमध्ये उपशिक्षक म्हणून काम करत आहे. गेल्या वर्षी माझ्याकडे 5वीचा वर्ग होता. मेढा शाळेमध्ये 5वीच्या 3 तुकडे असून तिन्ही तुकड्यांना शिकवण्यासाठी मी, सुनील माने, मनीषा शिंदे आम्ही तिघजण या वर्गावर काम करत होतो. तसं पाहिलं तर शिष्यवृत्तीचा वर्ग म्हटलं की त्या वर्गाचं नियोजन जूनमध्येच होणं अपेक्षित आहे. जूनमध्ये आम्ही नियोजन करतो. मी गणित आणि मराठी, माने सर बुद्धिमत्ता, त्याचप्रमाणे शिंदे मॅडम यांनी इंग्रजी हे विषय घेतले होते. साधारणपणे दिवाळीपूर्वी हा जो शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम पूर्ण करणं अपेक्षित असतं. त्याचप्रमाणे त्यासाठी विद्यार्थ्यांना ज्यादा वेळ देणं, पालकांनी सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी काळजी करणं आणि त्यांना वेळेत कसं शाळेत पोहोचवतील ही सुद्धा दक्षता घेणं हे पालकांचं कर्तव्य असतं. या गावातील पालक हे त्यांचं कर्तव्य पूर्ण पार पाडतात. त्याचप्रमाणे आमच्या शाळेतील सर्व शिक्षक जर आम्हाला काही अडचणी आल्या तर त्या सोडवण्यासाठी सर्व शिक्षक हजर असायचे. त्यांनी आमच्या वर्गाला या मार्गदर्शन केलेलं आहे. हा अभ्यासक्रम दिवाळीपूर्वी संपवल्यानंतर साधारणपणे दिवाळीनंतर परीक्षा होईपर्यंत जवळजवळ आम्ही आमच्या शाळेमध्ये 50 ते 60 असे 100-100 मार्काचे सराव या शाळेमध्ये घेतले जातात. आणि म्हणून या शाळेचा हा जो इतिहास आहे, या शाळेमध्ये गेली 5 वर्ष मी काम करत असताना 7वी 2 वेळा इथे होती. त्यावेळी 1 वर्षी आमच्या शाळेतील 24 विद्यार्थी, दुसऱ्या वर्षी 18 विद्यार्थी, गेल्या वर्षी 5वीचा निकाल पाहिला तर या शाळेमध्ये 9 विद्यार्थी, त्याचप्रमाणे नवोदयला 2 विद्यार्थी आणि यंदा हा जो निकाल आपण पाहिलेला आहात त्यामध्ये आता 5वीचे 7 विद्यार्थी, त्याचप्रमाणे नवोदयला 2 विद्यार्थी हे पात्र झालेले आहेत. माजी सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून मी आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा यांच्या प्रगतीचा आलेख आपल्यासमोर मांडतोय. शिक्षण क्षेत्रातील कोणताही पायलट प्रोजेक्ट असो तो तालुक्यामध्ये राबवणारी एकमेव शाळा म्हणून या शाळेचं लौकिक आहे. या शाळेला खूप मोठी परंपरा आहे आणि या शाळेमध्ये अनेक स्तरावर गेलेल्या अधिकारी वर्गापासून मोठमोठ्या हुद्द्यावर गेलेली मंडळी या शाळेचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे गेलेली आहेत. ही शाळा तालुक्याला एक प्रेरणादायी आदर्श शाळा अशी आहे. या शाळेनं शिष्यवृत्तीचा झेंडा, या शाळेनं शिष्यवृत्तीचा झेंडा संपूर्ण महाराष्ट्रभर फडकवण्याचं काम तालुक्यामध्ये केलं. जावली पॅटर्न याला अत्यंत सर्वात उचलून कोणी धरलं असेल तर या शाळेनं. या शाळेची जी शैक्षणिक प्रगती आहे ती अवर्णनीय अशी आहे. या शाळेमध्ये असणारा मुख्याध्यापक, त्यांचे सर्व सहकारी वर्ग, त्याचप्रमाणे ग्रामस्थांचं मिळणारं सहकार्य, शाळा व्यवस्थापन समितीचं नियंत्रण, या सर्व बाबी या शाळेच्या उत्कर्षासाठी कारणीभूत आहेत. या शाळेमध्ये घडणारे विद्यार्थी आणि या शाळेमध्ये असणारी जी गुणवत्ता, या गुणवत्तेमुळं आज शाळेचा जो पट आहे तो तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाचा पट आहे. आणि अशा प्रकारची शाळा आदर्श शाळा म्हणून सर्वत्र गौरवली जाते. या शाळेचं कामकाज उत्कृष्टपणे करणारे शिक्षक वर्ग आणि सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक या शाळा यांना याचे सर्व श्रेय द्यावे. नमस्ते, माझं नाव सहयोगिता राजेश मापारी, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेढा या ठिकाणी कार्यरत आहे. तसं पाहता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेढा या शाळेचा नावलौकिक आपल्या जिल्ह्याला साजेसा किंवा महाराष्ट्रात ज्याची शान वाढेल अशा प्रकारचा या शाळेचा नावलौकिक आहे. या शाळेनं गेली अनेक वर्ष शिष्यवृत्तीची परंपरा तसंच इतर अनेकही उपक्रमामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे आणि जिल्ह्याची बक्षीस असू दे किंवा राज्याची स्पर्धा असू दे, या प्रत्येक स्पर्धेमध्ये ही शाळा हिरिरीने सहभागी होत असते.
आणि जिल्ह्याची विविध बक्षिसं या ठिकाणी पटकावत असते. गेल्या वर्षीचाच विचार करता गेल्या वर्षी साधारणपणे 13 स्पर्धांपैकी 7 स्पर्धांची प्रथम क्रमांकाची बक्षिसं या शाळेनं संपादित केलेली आहेत. तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या शाळेनं शिष्यवृत्तीच्या यशामध्ये आपला मोलाचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. यावर्षीही या शाळेतील 7 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत. त्याचप्रमाणे 2 विद्यार्थी नवोदय परीक्षेमध्ये यशस्वी झालेले आहेत. वास्तविक पाहता हे सर्व शिक्षकांचं, शाळेचं आणि येथील विद्यार्थ्यांच्या जिद्दीचं, कार्याचं आणि सातत्याचं हे गमक म्हणावं लागेल. या ठिकाणी दरवर्षीच्या जून महिन्यामध्येच आपल्याला या शाळेमध्ये जे काही उपक्रम राबवायचे आहेत किंवा ज्या काही योजना राबवायच्या आहेत याचं मुख्याध्यापक या ठिकाणी नियोजन करतात आणि त्या नियोजनाप्रमाणे वर्षभर या कार्यक्रमाची किंवा उपक्रमांची कार्यवाही केली जाते आणि ही कार्यवाही करून त्याचा वारंवार आढावा घेतला जातो आणि त्याचंच यश हे आपल्याला यावर्षीही दिसून येत आहे. इथून पुढे सुद्धा या ठिकाणी हीच परंपरा कायम राखण्याचं या ठिकाणी प्रयत्न. नमस्कार, मी बळवंत ठोवा पाडळी, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेढा. मला अभिमान वाटतो सातारा जिल्ह्यातील उत्कृष्ट पटाचे आणि सर्वात जास्त पटाचे असलेल्या या मेढा शाळेमध्ये मी पदवीधर शिक्षक म्हणून काम करतोय. सातारा जिल्ह्याचं दैवत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ ज्या सातारा जिल्ह्यामध्ये 13 स्पर्धा घेण्यात येतात जिल्हा पातळीवर, मग क्रीडा असो इतर नैपुण्य असो, याच्यामध्ये जवळ ही मेढा शाळा जवळजवळ 8 ते 10 प्रकारामध्ये प्रथम ते द्वितीय क्रमांक लागते. याच्यामध्ये आता आपण ऐकलं स्कॉलरशिपची स्पर्धा असो, जवाहर नवोदयची स्पर्धा असो, त्याबरोबर क्रीडा स्पर्धा असो, मग कबड्डी खो खो असो, गीतमंच असो, लोकनृत्य स्पर्धा असो, पोवाडा गायन असो, या विद्यार्थ्यांचे बौद्धिक लेवल तपासणारी जी आमची प्रश्नमंजुषा स्पर्धा असो, हस्तलिखित स्पर्धा असो, वक्तृत्व निबंध स्पर्धा असो, या स्पर्धेमध्ये आमची शाळा प्रथम क्रमांक किंवा द्वितीय क्रमांकच पटवत असते. आमच्या शाळेमध्ये ज्या ज्या कला आहेत या प्रत्येक कलेला आमच्या मुख्याध्यापक शेलार सर यांनी आम्हाला प्रत्येकाला आमच्या आवडीचा विषय आम्हाला दिल्यामुळं आम्हाला याच्यामध्ये काम करतं. सांगायचं तर शेलार सरांचं नियोजन, त्याचबरोबर पवार सरांचं संगीताचं मार्गदर्शन असेल, ओंबेश सरांची स्कॉलरशिप असेल, किंवा धनावडे सरांचं लेखन असेल, किंवा आठवडे सरांचं हस्तलिखिताबद्दलचं मार्गदर्शन असेल, किंवा माझ्याकडे वैयक्तिक असलेलं मला पोवाडा गायन किंवा लेखन याच्यामध्ये जो रस आहे हा प्रत्येक विषयाला शेलार सरांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि त्यामुळे आम्हाला आमचा विषय घेऊन आमच्या विद्यार्थ्यांवर काम करता येते आणि म्हणूनच मेढा शाळा सातारा जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये. नमस्कार, माझे नाव यशवंत देशमुख. मी शाळेत यायचो, शिक्षक जे सांगतील ते लक्षपूर्वक ऐकायचं व लिहून घ्यायचं व घरी गेल्यावर ते लक्षपूर्वक पाठ करायचो व त्याचा सराव पण करायचो. अशा प्रकारे मी ह्या महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षा शिष्यवृत्ती धारक झालो व मला 236 गुण मिळाले. मी सर्व शिक्षकांचे व माझ्या पालकांचे आभार मानतो. नमस्कार, माझे नाव अभिनव माधे कुंभार. मी सकाळी 6 वाजता उठायचे व शाळेतला दिलेला अभ्यास राहिलेला पूर्ण करायचो. नंतर मी शाळेत 9 वाजता यायचो व पहिला तास गणिताचा असायचा. उमळे सर आम्हाला मार्गदर्शन करायचे, ते मी लिहायचे व लक्षपूर्वक ऐकायचो. घरी आल्यानंतर मी जेवायचो, नंतर थोडा वेळ अभ्यास करायचो, नंतर मग मी प्रश्नपत्रिकांचा सराव करायचो. नंतर अशा पद्धतीने मी स्कॉलरशिप धारक झालो व मला 240 गुण मिळाले.